आरवीलेन मधला केदार पहिला सामनावीर केदार केदार दुसरा दुसरा कोण आहे त्यांच्या संघामधून ठीक आहे रूल्स प्रमाणे दोन्ही संघाच्या कर्णधार आपल्या एक एक संघाचा खेळाडू स्कोर बोर्डच्या इथे बोलवावं हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 सुरुवात झालेली आहे ओमकार या ठिकाणी मयूर हॅलो हॅलो सूर्य कसा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला एक धाव त्या ठिकाणी आली वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबक्या गौरी नारायणी नमस्ते सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आई जीवदनी मातेचे चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून मी भरत मोरे इथे आलेला सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो आणि हा येतोय सलामीचा हाय अँड हँडसम ब्युटिफुल षटकार सहा धावा बोलण्याची संधी सुद्धा नाही दिली त्या अगोदरच हा षटकार येतोय आणि दोन चेंडूच्या खेळामध्ये सात धावा दहा पलकावरती राकेश व्हॉट अ नॉक समोर आहे मयूर पडेलकर एक नावाजलेला गोलंदाज समोर असताना ज्या प्रकारचे राकेशने फटकेबाजी केली आहे पुन्हा एकदा ज्या प्रकारे पाहिलं होतं चेंडू ज्या प्रकारे कलेक्ट केलाय ज्या प्रकारे कनेक्ट करत असताना चेंडूला दिशा दिली गेली आहे खरोखरच त्याच्या कल्पकतेला मानावं लागेल तीन चेंडू चा खेळ आठ धावा प्रत्येक चेंडूवरती आवाज येतोय प्रत्येक चेंडूवरती आरडाओरडा होतोय कारण ही लीग तितकीच महत्वाची प्रत्येकासाठी साई श्रद्धा क्रीडा मंडळ समेलपाडा टर्फ चॅम्पियन लीग मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा साईड नेटवरती चेंडू आदळला एकच धाव येताना पाहायला मिळते मयूर पडेलकर आणि त्याच्या समोर राकेश ज्या प्रकारचं आक्रमण करतोय खरोखरच एक वेगळी प्रतिभा असलेला खेळाडू क्षमतावान खेळाडू आणि म्हणूनच की काय आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळत नाही विकी सुरेख पद्धतीने स्वीपचा फटका त्या ठिकाणी धावची संधी होती आकाश त्या ठिकाणी थोडीशी चपळाईने पाहायला मिळाल्या परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक चांगली बाब जसं की मैदानाच्या बाहेरून आपण पाहू शकता प्रत्येक प्रेक्षक किंवा खेळाडू साठी असतील ते ऍप्रिशिएट करतायत आणि ते मनोबल उंचावणं खूप गरजेचं असतं एखाद्या संघासाठी कारण जर का तुमच्याकडे पाठबळ असेल तर मात्र तुम्ही यशाच्या कोणत्याही शिखरावरती पोहोचू शकता आणि त्यासाठी या पाठबळाची किंमत खूप मोठी आहे मयूरचा हा चेंडू सरळ फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन द विकेट ब्युटिफुल षटकार सहा धावा हॅलो 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 या षटकाराने धावफलक आपण पाहिलं पुढे जात असताना जाऊन पोहोचतोय सोळा धावांवरती सोळा एका षटकाच्या समाप्तीनंतर जो ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे त्याच्यावरती आघात केला जातोय त्याच्यावरती अटॅक केला जातोय आणि म्हणूनच की काय हा षटकार किंवा या येणाऱ्या सोळा धावा येणाऱ्या तीन षटकांसाठी अतिशय घातक असतील नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती अनिकेत एक नवोदित खेळाडू आहे अपकमिंग स्टार म्हणून त्याच्याकडे आपण पाहू शकता पहिला चेंडू गतिमान चेंडू परंतु स्वैर मारा नोचा इशारा आम्ही आमच्या ऑफिशियल्स त्या ठिकाणी अमित राणे आहेत आणि त्यांनी दर्शवलंय की हा चेंडू नो आहे
पुन्हा एकदा अनुयाचा हा चेंडू मात्र शरीराच्या दिशेने जात असताना फलंदाजाला कोणती संधी नव्हती हा चेंडू लिफ्ट करण्याची, त्या कारणास्तव मात्र एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि खराब चेंडूचं चांगल्या चेंडूमध्ये रूपांतर करण्यामध्ये आतापर्यंत तरी यश मिळालंय. 2018 साली क्लबची क्रांती झाली या वसईच्या स्टेलाच्या मैदानावरती. तदनंतर मात्र ज्या प्रकारे प्रगती साधली आहे संपूर्ण वसई तालुक्यामध्ये मी तर म्हणेल या टर्चा कडून आता मात्र धावची संधी आणि इतकी चपळाई, किती चपळाई समोर. राकेश मात्र हातबळ होतोय आणि विकेटचं पतन होत असताना राकेश जातोय सरळ मैदानाच्या बाहेर. बॅट्समनचं नाव सांगायचंय, एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवा प्लीज. दीपक स्वतःच सांगतात. जस दीपक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने, जो राकेश या ठिकाणी घातक साबित ठरत होता तो मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. आता दीपक वरती जबाबदारी असेल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. प्रत्येक धावेसाठी झगडावं लागतंय कारण जो स्टार्ट मिळालाय 16 धावांचा पहिल्या षटकामधील त्या स्टार्टला पुढे नेण्यासाठी मात्र प्रत्येक चेंडूवरती आघात करून ऍटलिस्ट एक तरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या संघाकडून पाहायला मिळतो. 19 धावा 3 चेंडूचा खेळ, पुढील 3 चेंडू मात्र कशा प्रकारे असेल ते मात्र पाहणार. चांगली फिल्डिंग परंतु तितकी चपळाई आणि म्हणूनच की काय एक धाव त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. सर आपण टर्फच्या क्रिकेटबद्दल चर्चा करत होतो, वसई तालुक्यामध्ये ज्या प्रकारच्या टर्फच्या क्रिकेटने प्रगती साधली आहे त्या सर्व प्रगतीला पाहता बिल्डिंगमधून गल्ली बोलातून चाळीतून सर्व ठिकाणावरून किंवा गावोगावातून येणारे खेळाडू या ठिकाणी या पटलावरती आपलं नाव कमावताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग एकच धाव. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं या मनसुबाने मैदानाच्या आतमध्ये उतरल्या. 4 चेंडू 20 धावा, 5 चेंडू 20 धावा, माफ करा शेवटचा चेंडूचा केस शिल्लक असेल. रोनित गोळकर आणि अमित राणे हे आमचे ऑफिशियल्स आज पंचाच्या भूमिकेमध्ये JTCG पूर्ण टीम आमच्या युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित करते या स्पर्धेला. समयपाडा टप चॅम्पियन लीग सीझन 1 षटकाची समाप्ती आणि 22 धावा, माफ करा 22 रन्स धावफलकावरती आहेत. दोन षटकांची समाप्ती, 22 धावा धापलकाती. नवीन गोलंदाज जगन गोलंदाजी मार्क वरती आलाय. चांगला चेंडू विकी याला मात्र तो चेंडू समजला. हॅलो हॅलो विकी याला तो चेंडू मात्र समजला नव्हता परंतु एक धाव त्या चेंडूवरती घेतली गेली आहे. जगन पुन्हा एकदा सज्ज होता धुनचपुरा खेळाडू. पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय. वाईडचा इशारा त्या ठिकाणी येत असताना एक अतिरिक्त धाव धापलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातो. यूज इट आउट ऑफ द पार्क. 6 धावा. दीपक सुद्धा आपला दमखम दाखवतोय कारण याच विकेटवरती जर का तुम्ही बॅटच्या रडारमध्ये चेंडूला टाकाल तर तिथून मात्र चेंडू सीमारेषेबाहेर जाईल आणि तेच दाखवत असताना दीपक पुन्हा एकदा ज्या प्रकारचे राकेशने आक्रमण केलं होतं त्या आक्रमणाला पुढे चालू ठेवत असताना आपल्या संघाच्या धावफलकाला बळकटी या ठिकाणी देताना पाहायला मिळतो. आणि आता मात्र चांगली फिल्डिंग. अन्नू त्या ठिकाणी धावून आले मात्र एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. प्रत्येक चेंडूवरती येणारी एक धाव ती धाव मात्र दबाव पूर्णपणे आणेल गोलंदाजावरती आणि गोलंदाज त्या ठिकाणी करेल ती चूक फलंदाजाला मात्र फायदा देऊन जाईल. आता मात्र डावेस्टच्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धाव वाईट चरपाने ऍड होतीये. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आबेल मुझेमार षटकार. थर्टी एट धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 4-2 चेंडूचा खेळाने शिल्लक. आता मात्र विकी सुद्धा आपले इरादे स्पष्ट करतोय. गरजेचं आहे ज्यावेळेला समोरचा फलंदाज तितक्या आक्रमकतेने खेळतोय त्याला साथ देण्यासाठी. मगनचा चेंडू फुल टॉस चेंडू होता
आणि त्या चेंडूवरती मात्र धावचितची अपील. विकेटचा पतन आणि विकेट सुद्धा जातोय तंबूच्या आश्रयाला. 38 सर्व टीम्स एक मिनिट मॅच थांबवायचे, एक मिनिट मॅच थांबवायचे. सर्व संघांना विनंती आहे विकेटच्या मागून कोणीही म्हणजे ग्राउंडच्या बाहेरून बोलू नका. कोणती कॉट लागेल, कोणता बॉल कुठे जाईल, काय होईल त्याचा डिसिजन अंपायरला देता येणार नाहीये. त्यामुळे विनंती आहे की आपण कोऑपरेट करायचं. जर का आपण बाहेरून बोलाल तर या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. स्ट्रिक्ट वॉर्निंग फॉर ऑल टीम्स. यस थँक्यू. मग जा चेंडू असेल शेवटचा डावेष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर. वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव ऍड होते धाव फलकामध्ये. एकोणचाळीस धावा धाव फलकावरती या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला होता परंतु थोडासा खालून जात असताना एकच धाव मिळते. षटकाची समाप्ती, तीन षटकांचा खेळ समाप्त आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जसं की या टर्फची ख्याती आहे, या टर्फवरती आम्ही पाहिल्यात एक ते दोन टुर्नामेंट खेळल्या गेल्यात आणि त्या टुर्नामेंटमध्ये लो स्कोरिंग मॅचेस जास्त झाल्यात. आणि आता या घडीला अशी स्थिती आहे की तीन षटकांचा खेळ आणि 40 धावा पाहायला मिळतात. हे कुठे ना कुठेतरी फलंदाजी करणारा संघ एक पाऊल पुढे असा पाहायला मिळतोय. परंतु येणारी सहा चेंडू हे अतिशय महत्वाचे असतील. कोण गोलंदाज येईल, कशाप्रकारे गोलंदाजी करेल, ही येणारी काळवेळ नक्कीच आपल्याला दर्शवेल. मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा समेळपाडा टप चॅम्पियनशिप. यापुढील होणारा सामना असेल, यापुढील होणारा सामना यंग फायटर्स 11 वर्सेस नवस्वराज्य मित्रमंडळ. दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पहिला चेंडू आकाश यांचा, वाईडचा इशारा आमच्या ऑफिशियल्स त्या ठिकाणी रोनित गोळकर आम्हाला दर्शवत आहेत. एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. पुढचा चेंडू मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा. हे क्रिकेट आहे, कधी तुमची बाजी असेल कधी दुसऱ्याची. कारण क्रिकेटचा खेळ सुद्धा त्या तासच्या खेळाप्रमाणे आहे. जसे की आपण म्हणतो ना, जो पसंद है वो मिलता नहीं, जो मिलता है वो पसंद नहीं. और जब आत में आते 3-1 के तो सामने वाला गेम खेलता नहीं. असं चित्र मैदानाच्या आतमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. आता मात्र सुरेखाचा चेंडू त्या ठिकाणी मिसफील्ड फंबलिंग. एक धाव, दुसरा धावायचा प्रयत्न. परंतु दुसऱ्या धावायच्या प्रयत्नामध्ये आमचे ऑफिशियल नक्की चर्चा करतील आणि इशारा तुमच्यापर्यंत पोहोचवतील, निर्णय सुद्धा देतील. वेट अँड वॉच, पाहूयात काय होत आहे. विकेटचं पतन, कोणत्या खेळाडूचा व्यत्यय आला त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा एक आहे, दुसऱ्यासाठी आउट झाला. एक कंप्लीट आहे. यस, एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. दोन चेंडूचा खेळ झालाय. मयूर घाग नवीन फलंदाज मैदानात येऊन आहे. नऊचा इशारा, एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु 1+1 या दोन धावामध्ये पाहायला मिळतात. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आणि त्याच बळावरती कुठे ना कुठे तर बॅकफुट वरती. आता मात्र पुन्हा एकदा डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा. येस, लेट टू लेट पण अप टू डेट असे आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी वाईडचा इशारा देत असताना साई श्रद्धा वर्सेस रणधुरंदर तानाजी हा सामना आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग, चांगलं बॅकअप आणि चांगली साथ मिळते. डॉट चेंडू, प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी उत्कंठा शिकायला जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. ऑन साईडला बिरकावून दिल्यानंतर साईड नेटला चेंडू आदळत असताना एक धाव मिळते. सलामीचे काही तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतले. एकाने चांगली कामगिरी केली होती, त्यानंतर दुसऱ्याने सुद्धा त्याच प्रकारचा प्रयत्न केला. तिसरा ज्या वेळेस आला त्यावेळेला सुद्धा एक प्लॅटफॉर्म सेट होता, परंतु अवांतरित धावा आणि त्याच्यानंतर येणारं बिघडत असणारं मानसिक संतुलन या सर्व गोष्टींना पाहता कुठे ना कुठेतरी रोखून धरलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट, दुसरा धावायचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये जवळजवळ यश संपादन झालंय. चेंडू डेट केला गेलाय. षटकाची समाप्ती होते, चार षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावफलक जाऊन पोहोचतोय 49 धावांवरती आणि 50 टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. चला पुढील टॉससाठी दोन्ही टीम्सने यायचंय. नवस्वराज्य मित्रमंडळ वर्सेस यंग फायटर्स 11, दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या. 50 पाहिजेत, 50
यंग फाइटर्स इलेवन आणि नव स्वराज्य मित्र मंडळ दोन्ही कॅप्टन टॉस साठी या साई श्रद्धा मित्र मंडळ पुरस्कृत समयपाला टॉप चॅम्पियन लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. साई श्रद्धा क्रिकेट क्रीडा मंडळात जर विचार करायचा झाला तर अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात, अनेक स्पर्धा ऑर्गनाइज केल्या जातात आणि आज त्यांच्या माध्यमातून टर्फ क्रिकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचे मुख्य संस्थापक आहेत श्री फ्रँकलिन डिसुजा, त्यानंतर त्यांना साथ लाभते ते अध्यक्ष रेना डिसुजा यांची, उपाध्यक्ष विशाल पाटील, सचिव मिलिंद सासवडकर यांची संपूर्ण टीम कार्य पाहते आणि तदनंतर ज्या प्रकारे समळपाडा विभागामधील खेळाडूंना ज्या प्रकारे साथ मिळते म्हणा किंवा त्यांना ज्या प्रकारे प्रमोट केलं जातं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आणि त्यांच्या मागे खूप मोठा हातभार साई श्रद्धा क्रीडा मंडळाचा आहे आणि त्याचाच हा एक प्रयत्न म्हणून टर्फ चॅम्पियन लीग. नऊ स्वराज्य टॉस विन आपण निर्णय सुद्धा सांगा आणि या मॅच नंतर लगेचच आपल्या पोझिशन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. चला घाई करा, सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळते आकाश जाधव आणि दुसऱ्या बाजूला मयूर पडेलकर. आकाश जाधव आणि मयूर पडेलकर, आकाश या नावाने नाही ओळखत जरी नसले तरी सुद्धा राजू या नावाने खूप मोठी परिचय ओळख आहे या खेळाडूची. तो मात्र नॉनस्ट्राइक एंडला पाहायला मिळतो. गोलंदाजाचं नाव दीपक, पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळतं. 50 धावांचं टार्गेट आहे, पाहूयात कशा प्रकारे पूर्ण केलं जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू जाऊन विसावला आहे. सरळ क्षेत्रक्षेत्राच्या हातामध्ये विकेटचं पतन, पहिला गडी गोल्डन डकचा शिकार होत असताना टीम साई श्रद्धा या संघाचा. पन्नास धावांचा पाठलाग करायचा आहे परंतु एखाद्या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर सामन्याची सुरुवात, सामन्याच्या धावफलकाला सुरुवात करणं गरजेची असते. तदनंतर त्याचा पाया रचत असताना एका मागोमाग एक गेअर चेंज करावे लागतात परंतु पहिला चेंडूवरती आक्रमण अटॅकिंग मोड त्या ठिकाणी अवलंबला परंतु त्या प्रयत्नाचा पुरेपूरपणे फायदा झाला नाही. त्याच कारणास्तव मात्र विकेटचं पतन, मयूर पडेलकर बॅक टू द डिपार्ट. दुसरा चेंडू मात्र सरळ जाऊन आदळतोय, बॅक टू बॅक दुसरा गडी जातोय सरळ तंबूच्या आसऱ्याला. हे आहे क्रिकेट, ज्या वेळेला आपण खेळत असतो त्या त्या वेळेला टेम्परामेंट, प्लॅनिंग, एक्झिक्युशन, एलिमिनेशन या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि त्याचा तुम्हाला पुरेपूरपणे अभ्यास करावा लागतो तर आणि तरच तुम्ही त्या पटलावरती यशस्वी होत असता आणि त्या सिच्युएशनमध्ये सध्याच्या घडीला साई श्रद्धा संघ बॅकफुटवरती आहे कारण लगातार दोन चेंडू निर्धाव, त्या दोन चेंडूवरती आलेल्या दोन विकेट या सर्व गोष्टीला पाहता एक धोक्याची घंटा साई श्रद्धा संघासाठी. दीपक पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुढील चेंडूसाठी समोर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने स्वर एक प्रकारे ड्राईव्ह केलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. चांगली फिल्डिंग, गुड बॉलिंग, फुलटा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, धावचीची संधी परंतु त्या ठिकाणी नॉट आउटचा इशारा. पाच चेंडूचा खेळ झाला, एकही धाव नसेल, शेवटचा चेंडू शिल्लक आणि दोन गडी मैदानाबाहेर गेलेत. उत्साहाचं वातावरण आहे कारण राकेशने चांगली फलंदाजी केली, तदनंतर येऊन आपण पाहिलं विकीने सुद्धा चांगली फटकेबाजी केली. या सर्व गोष्टीला पाहता संकटाची बाब परंतु आता या ठिकाणी येस नो वेट या गोष्टींचा पूर्णपणे चुकीचा संबंध आढळला परंतु क्षेत्ररक्षकाची त्याला साथ मिळाली आणि म्हणूनच की काय कोणती हानी न होत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा चेंडू असेल, येस थँक्यू. आमच्या डिजिटल टीमने आम्हाला सहकार्य केलंय, चांगला प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, एकच धाव त्या ठिकाणी येते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन धावा. दोन कसं वाईट आलं, दोन आलं, एकच रन आहे,
एकच धाव धावपळ गती पाहायला मिळते. बॉलर नेम प्लीज आशीष. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क समोर आहे आकाश जाधव ज्याच्यावरती जबाबदारी आहे कारण मयूर आणि त्यानंतर आलेला खेळाडू स्वस्तात माघारी परतले गोल्डन डकचा शिकार झाले त्यानंतर आता या सामन्याला पुढे नेण्यासाठी आकाशला काहीतरी वेगळी कारामत करावी लागेल तर आणि तरच या सामन्यामध्ये त्यांचं आव्हान जिवंत राहू शकतं. इथून पुढेला मॅचसाठी त्यांचा कॉन्फिडन्स बळावेल त्यामध्ये चांगले फिल्डिंग प्रत्येक चेंडूवरती अग्रेसिव्हनेस या ठिकाणी पाहायला मिळते परंतु सह्याद्री अमृततुल्य म्हणून फूड पॉइंट आहे तर तिथे आपण जाऊन आपल्या स्वखर्चाने त्याचा आस्वाद घेऊ शकता. सर्वांसाठी सूचना स्वैर मारा नोचा इशारा त्या ठिकाणी एक धाव येते एका धावेने पुन्हा एकदा धापलकल गती प्राप्त होईल परंतु चांगला ड्राईव्ह तितकीच चपळ आईने केलेली फिल्डिंग फक्त एकच धाव मिळेल जखडून ठेवलंय अक्षरशः या दोन्ही फलंदाजांना एक कोंडी करून ठेवली आहे आणि त्या कोंडीला फोडण्यासाठी एखादा षटकार किंवा एखादा चौकार एक आशेचा किरण म्हणून पुढे येताना पाहायला मिळेल. चांगला फटका स्ट्रेट डाऊन द विकेट चांगले फिल्डिंग तीन क्षेत्रक्षे त्या ठिकाणी एकत्र आले आणि चेंडूला अडवत असताना फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चार चेंडूचा खेळ पाच धावा धावफलकावरती आहेत अजूनही दोन चेंडूचा खेळाने शिल्लक. आशिष गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम डिलिव्हरी मॅग्नफिसंट बॉलिंग प्रशंसेस पात्र अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. कोणताही मोठा फटका येणार नाही याची काळजी घेतोय. वेल लाईन अँड लेंथ पाहायला मिळते एक्स्ट्रा धाव येत नाहीये आणि हीच एक खंतीची बाब फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आकाश जाधव पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा फटका सरळ जातोय सीमारेषा बाहेर सहा धावांसाठी. मागाशीच म्हटलं होतं की आकाशवरती ती जबाबदारी आहे आणि आकाश जबाबदारीला पार पाडणं जाणतो त्याच कारणास्तव आता आपण पाहू शकाल की जशी षटकाची समाप्ती झाली दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक गतिमान होत असताना जाऊन पोहोचते बारा धावांवरती 12 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर द अँड टू लॉस. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क होती मिस्टर राकेश येताना पाहायला मिळत आहे डावखुरा फलंदाज ज्याने फलंदाजीमध्ये आपली किमया दाखवली आणि आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. लौकिकचा चेंडू लौकिकसाठी अटकलेला चेंडू गतिमान चेंडू होता परंतु ज्या प्रकारे बॅट वरती आला मिस टाइम स्ट्रोक एकच धाव येते पुन्हा एकदा राकेश राकेश समोर असेल आकाश जाधव आकाशसाठी हा चेंडू होता स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग परंतु झेलची जी संधी होती एखादा झेल ज्या वेळेला एखादा क्षेत्रशकरून सुटतो त्यावेळेला मात्र फलंदाजी करणारा फलंदाजाचं मनोबल हे द्विगणित होताना अनेक वेळा पाहायला मिळाले. आता या ठिकाणी आकाश जाधव काय करतात हे मात्र पाहणं महत्वाचं ठरेल. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पीच झाल्यानंतर त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अयशस्वी निर्धाव चेंडू पुन्हा एकदा राकेश टू आकाश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सरळ चेंडू जाऊन विसरला क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन आकाश जाधव याची सुद्धा खेळी येते संपुष्टात. तिसरा हद्रा साई श्रद्धा संघासाठी आणि हा सामना जवळजवळ आपल्या दिशेने फिरवण्याचं कार्य अर्धपूर्ण केलं गेलंय. अनिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतो. समेलपाडा टर्फ चॅम्पियन्स लीग मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये झेलची संधी मिस आणि एक धाव मिळते. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे शेवटच्या चेंडूचा खेळाने शिल्लक पाच चेंडूचा केस झाला धावा धावपळगती 14-50 धावांचा पाठलाग करायचा आहे. कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चुका झाल्यात ज्या प्रकारचा अटॅक पहिल्या चेंडूवर पासून करण्याचा प्रयत्न केला गेला होता तो कुठे ना कुठेतरी चुकीचा होता कारण जर का सिंगल डबलने सुरुवात झाली असती तर तिथून मात्र पुढे जात असताना एक ते दोन मोठे फटके तुमच्या बॅटमधून दुसऱ्या ओव्हरमध्ये आले असते तिसऱ्या ओव्हरमध्ये दोन मोठे फटके आले असते तर मॅचमध्ये तुम्ही तुमचं वर्चस्व ठेवलं असतं परंतु तसं न घडत असताना पहिल्या षटकामध्ये एक धाव आणि 15 पहिल्या षटकामध्ये आलेली ती एक धाव आणि दोन महत्वाच्या विकेट्स
तिथून मात्र दबावाखाली आला साई श्रद्धाचा संघ आणि तदनंतर मात्र आता या चौथ्या षटकामध्ये सहा चेंडू धावांची गरज असेल. नोचा इशारा ऑफिशियल्स आमचे देत असताना अमित राणे त्या ठिकाणी दर्शवत आहेत की अवंतरित धाव असेल 1+1 या दोन धावा येतील. 18 धावा धावफलकावरती येणारे चेंडू शिल्लक आहेत सहा धावांची गरज आहे 32. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू इनर एज घेऊन यष्टांवरती जाते आणि विकेटचं पतन अनिकेत सुद्धा जातोय तंबूच्या दिशेने. नवीन फलंदाज ज्युनियर अनिकेत गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी केली परंतु फलंदाजीमध्ये काहीतरी वेगळा चमत्कार दाखवावा लागेल. वाईडचा इशारा एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल परंतु टार्गेट तितकंच लांब आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये जर आपण पाहायचं झालं तर या प्रकारच्या किमया अनेक वेळा झाल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू त्या ठिकाणी अडतोय आणि विकेटचं पतन होत असताना ज्युनियर अनिकेत सुद्धा जातोय मैदानाच्या बाहेर. ऋतिकेश नवीन फलंदाज सुरेखाचा चेंडू परंतु हा चेंडू सरळ यष्ट्यानावरती कुठे ना कुठेतरी बॅलन्स ढासळल्यासारखं वाटतंय टीम साई श्रद्धा या संघाचा. कारण 50 धावा आणि त्या 50 धावांना पाहता प्रत्येक खेळाडूने आपल्यावरती दबाव घेतला आणि त्या दबावाला आपण पाहिलं तर आता मात्र सुरेखाचा चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. उशिरा का होईना हा फटका येतोय परंतु ही मॅच जवळजवळ हातामधून निसटली आहे साई श्रद्धा संघाच्या आणि आता या ठिकाणी फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक आहे. शेवटचा चेंडू असेल या मॅच मधील दोन्ही टीम्स चला यापुढील होणारी मॅच दोन्ही टीम्सने लगेचच आपला मैदानाचा ताबा घ्या. नवस्वराज्य मित्रमंडळ आपण नाणेबिगेचा कौल जिंकलेला आहात आपला निर्णय सांगायचा आणि लगेच मैदानाच्या दिशेने या. आता झालेला मॅच मधील मॅन ऑफ द मॅच यस मी विनंती करेल फ्रँकलिन जी डिसूजा साहेब की आपण यायचंय. फ्रँकलिन जी डिसूजा आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपणास आमंत्रित करत आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने केली अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी. सुरुवातीच्या क्षणाला षटकार लगावून अटॅक केला दबाव पूर्णपणे समोरच्या संघावरती आणला गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी केली आणि असा अष्टपैलू खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द मॅच मिस्टर राकेश ब्रॉम टीम रणधुरंदर तानाजी. येस फ्रँकलिन जी डिसूजा साहेब यांच्या हस्ते